नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज सेन्सेक्समध्ये 571 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स जो आहे तो 57,296 ला क्लोज झालाय. निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट 1% फॉल स्क्रीनवर आलाय आणि निफ्टी इंडेक्स 17,117 ला क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्समध्ये कम्पॅरेटिव्हली सेलिंग प्रेशर जे आहे ते जास्त दिसून आले आणि बँक निफ्टी इंडेक्स देखील 410 अंकांच्या घसरणीसह 36,018 ला या ठिकाणी क्लोज झालेला दिसून येते. मित्रांनो, सेक्टरल इंडायसिसचा जर विचार केला तर एफएमसीजी सेक्टरमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते मेनली तुम्हाला जास्तीचं असलेलं त्या ठिकाणी क्लिअरली दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इंडायसिस स्टॉकचा जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील मार्केटमध्ये कशा पद्धतीनं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मुवमेंट आले ते पण बघणं या ठिकाणी आपल्याला महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. कारण का, ह्याच्यातून आपल्याला बऱ्याच वेळेला स्विंग ट्रेडिंग वगैरे करायसाठीचा बेनिफिट जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी डेफिनेटली होऊ शकतो. जसं की आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला मार्केटमध्ये तर मित्रांनो, वनिता ऑर्गॅनिकचा स्टॉक जो आहे तो 20% झाला अप्पर सर्किट लागलाय. म्हणजे एक मुमेंटम जो आहे तो आय थिंक वनिता ऑर्गॅनिकमध्ये तयार झाला दिसून येतोय. ओकार्ड फार्माचा स्टॉक पण 18% वाढलाय. स्टेरलाइट टेक्नॉलॉजीचा स्टॉक मध्ये पण 9% अपमूव जो आहे तो आला दिसतो. म्हणजे फार्मा सेक्टरमध्ये कुठेतरी एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो आजच्या टॉप गेनरमध्ये स्क्रीनवर दिसून येतोय. ही एक चांगली गोष्ट आपल्याला मानावं लागेल. आणि दुसऱ्या बाजूला काही कन्सर्निंग पॉईंट पण ह्याच्यातून काय होणार आहेत, तयार होणार ते कशा पद्धतीने राहतात ते पण काय करू आपण त्या ठिकाणी बघूया, चर्चा करूया. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही ग्लोबल मार्केट जर सध्याला बघितलं तर ग्लोबल मार्केट काय इंडिकेट करते उद्यासाठी आपल्याला खूप महत्वाचं. मित्रांनो, सध्या डाऊ जोन्स जो आहे तो ऑलमोस्ट 100 अंकांच्या तेजीसह ट्रेड करताना दिसून येतोय. S&P 500 मध्ये पण ऑलमोस्ट 1% रॅली आली. पण कम्पॅरेटिव्हली नॅसडॅक फ्युचर जो आहे तो 2% सध्याला अपसाईडला ट्रेड करतोय. पण दुसरा कन्सर्निंग पॉईंट मार्केटसाठी मित्रांनो, क्रूड ऑइल आहे जे सध्या 108 डॉलरच्या आसपास ट्रेड करते. एक अर्ध्या तासापूर्वी मित्रांनो, क्रूड ऑइल $106 ट्रेड करत होते. या ठिकाणी 2% तेजी जी आहे ती क्रूड ऑइल मध्ये. म्हणजे क्रूड ऑइल मित्रांनो, जोपर्यंत $110 आसपास ट्रेड करते तोपर्यंत इक्विटी मार्केटसाठी आणि इंडियन इक्विटी मार्केटसाठी हा एक मोठा कन्सर्निंग पॉईंट असणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही निफ्टीचा जर चार्ट बघितला तर निफ्टी इंडेक्समध्ये मित्रांनो क्लिअरली मार्केट ओपनिंग पासून सकाळपासून एक सेलिंग प्रेशर जे आहे ते दिवसभर काय झाले आपल्याला स्क्रीनवरती कम्पॅरेटिव्हली दिसून आले. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर चेक केला तर बँक निफ्टी मध्ये काय झालं मित्रांनो, मार्केट ओपन झाल्या मार्केटमध्ये एक फॉल आला आणि हा फॉल आल्यानंतर मित्रांनो बँक निफ्टी मध्ये या ठिकाणी पहिल्यांदा काय केलं होतं, 36,100 सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. तिथून एक टेक्निकल बाउन्स बॅक टुवर्ड 36,300 दिला होता. जे मार्केट ओपन झाल्यापासून 36,300 कॉल रायटर जे आहे ते मार्केटमध्ये आलं होतं आणि ह्या कॉल रायटरनं मार्केटला जबरदस्त होल्ड केलं होतं. त्यानंतर मित्रांनो हा सपोर्ट काय झाला होता, 12:30 आसपास ब्रेक झाला होता आणि हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केटमध्ये एक फॉल जो आहे तो टुवर्ड 35,900 आलेला दिसून येतो आणि तिथून परत मार्केटने एक रिकव्हरी देऊन एका छोट्या रेंजमध्ये मार्केट या ठिकाणी क्लोज झालेला दिसून येते. मित्रांनो, या ठिकाणी जर बँक निफ्टीचा जर चार्ट 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघितला तर या ठिकाणी एक ट्रेंड लाईन जी आहे ते डाऊन साईडला तयार होते आणि ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट उद्या जोपर्यंत मार्केट हायर साईडला करत नाहीये तोपर्यंत तुम्हाला एक मोठा मोमेंटम जो आहे तो उद्या बँक निफ्टीमध्ये मिळणं अपेक्षित नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मग ती कोणती लेवल आहे ज्या लेवलवरून उद्या आपण मार्केटवर बुलिश होऊ ठेवू ते पण काय करणार आहे आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर डेली कॅन्डलवर बँक निफ्टीचा जर चार्ट बघितला तर हा चार्ट काय इंडिकेट करतो मित्रांनो, आज मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटनं हा जो गॅप तयार झाला होता गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनचा हा गॅप भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. पण मार्केट आज सक्सेस झालेलं नाहीये. मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये अजून डाऊन साईडला करेक्शन होऊन मार्केट इथं ह्या रेंजमध्ये काय करू शकतं, पुढील काही दिवस आपल्याला कन्सोलिडेशन मध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त सध्याला डेटा पॉईंट नुसार वाटते. मित्रांनो, टेक्निकली जर बघायचं झालं तर बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो आज 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या वर ओपन होऊन मार्केटनं 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला सपोर्ट घेत आहे. मे बी मित्रांनो मार्केट पुढील काही दिवस 200-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजचा सपोर्ट घेऊन इकडे 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या मध्ये मार्केट कन्सोलिडेट करण्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनते. दुसऱ्या बाजूला मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स मित्रांनो 100 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या खाली परत एकदा क्लोजिंग दिले आणि सपोर्ट जो आहे तो मार्केट साधारणतः तुम्हाला या ठिकाणी 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला घेताना दिसून येत आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे 50 दिवसाचा सपोर्ट मार्केट घेणार आहे. म्हणजे मे बी बँक निफ्टी इंडेक्स जो आहे तो ह्या 2 मुव्हिंग एव्हरेजच्या वरती ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी सध्याच्या डेटा पॉईंट नुसार आपल्याला जास्त वाटते. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली सांगितलं होतं की बाबा मार्केट जर गॅप अप ओपन झालं आणि मार्केटनं जर ओपनिंग लो जर डाऊन साईडला ब्रेक केला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करा, मार्केटवर एक बुलिश व्ह्यू जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठून ठेवा, मार्केट जर लो ब्रेक करत नसेल तर,
पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्झॅक्ट मार्केटमध्ये काय झाले हे पण तुम्हाला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. कारण का जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी मार्केटला ऑब्झर्व करणार नाही तोपर्यंत तुमच्या ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येणार नाही. मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला नेऊन काय करतो ही गोष्ट एक्झॅक्ट दाखवतो. या ठिकाणी जर टेलिग्रामला जाऊन बघितलं तर सकाळी मित्रांनो मी तुम्हाला युट्यूबला काय केल्या होत्या लेवल जे आहे ते तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या आणि त्या लेवलमध्ये क्लिअर सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी 36,276 वरून सेल करा. मित्रांनो बँक निफ्टी एक्झॅक्ट ह्याच्या सेंटर पॉईंटला ओपन होऊन ही रेंज बँक निफ्टीने खाली ब्रेक केल्यानंतर बँक निफ्टीला इथं 35,900 टार्गेट जे आहे ते काय झालं होतं आज आपलं अचीव्ह झालं होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टी पण मी तुम्हाला त्या ठिकाणी 17,335 वरून सेल करायला झाला सांगितलं होता आणि मार्केटनं देखील ही पण रेंज आज प्रॉपरली आपल्या सेल लेवलवरून ब्रेक करून बऱ्यापैकी सगळे टार्गेट जे सगळेच्या सगळे टार्गेट बँक निफ्टीमध्ये देखील आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अचीव झालेलं तुम्हाला दिसून येते. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला ओआयचा डेटा काय इंडिकेट करतो हे पण काय करावं लागेल त्या ठिकाणी बघावं लागणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला बँक निफ्टीचा ओआयचा डेटा जो आहे तो काय करतो या ठिकाणी दाखवतो. मित्रांनो बँक निफ्टीचा जर ओआयचा जर डेटा बघितला तर हा बँक निफ्टीचा ओआयचा डेटा उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी क्लिअरली एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटचं इंडिकेशन जो आहे तो आपल्याला सध्याला देत असलेला दिसून येतोय. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी 36,200 या स्ट्राईक पर्यंत 1200 ओआय ऍडिशन जे आहे ते झालेलं आणि हे हायएस्ट ओआय ऍडिशन आहे. दुसरं या ठिकाणी 36,500 देखील खूप मोठ्या प्रमाणात ओआय ऍडिशन झालं. या ठिकाणी 1,200,000 ओआय जो आहे तो असलेला तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे ऑलमोस्ट या ठिकाणी ह्यूज ओआय ऍडिशन 188% झाले. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो 36,200 पण जबरदस्त ओआय ऍडिशन झाले. म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये आज कॉल रायटिंग जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झाले. त्याचबरोबर इन द मनी मध्ये देखील कॉल रायटिंगचा ओपन इंटरेस्ट वाढला दिसून येतोय. आणि सेम मित्रांनो पुट साईडला जर विचार केला तर पुट साईडला पण ओआयचा इंटरेस्ट जो आहे तो वाढला. म्हणजे ज्यावेळेला कॉल साईट आणि पुट साईट दोन्ही साईटला ओआयचा ओपन इंटरेस्ट वाढतो त्यावेळेला साहजिकच एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटसाठी काय करायला आहे डेटा आपल्याला इंडिकेशन देत असलेला तुम्हाला दिसून येतोय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटला जर हायर साईटला जर बघितलं तर 36,200 आणि 36,500 हे मार्केटसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहेत. आणि डाऊन साईडला जर मार्केटचा जर सपोर्ट आयडेंटिफाय करायचा प्रयत्न झाला तर मित्रांनो या ठिकाणी 35,900 पुट रायटर आहे. त्याचबरोबर 35,800 पण पुट रायटर आहे. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये मित्रांनो तुम्हाला 35,800 वरचा प्रत्येक डीप जो आहे तो लॉंग साईडला काय करावा लागेल कन्वर्ट करावा लागेल. आणि तुम्ही जर हा ओआयचा डेटा बघितला तर एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटचा डेटा तुम्हाला क्लिअरली इंडिकेशन देत आहे. दुसरं मित्रांनो निफ्टीचा जर डेटा बघितला तर निफ्टीचा डेटा आपल्याला काय इंडिकेट करतोय जो ओआयचा डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा ओआयचा जर डेटा बघितला तर हा डेटा देखील ऑलमोस्ट मित्रांनो सेम डेटा पॉईंट जो आहे तो तुम्हाला काय करतोय या ठिकाणी सजेस्ट करतोय चेंज इन ओआय बघा कशा पद्धतीने या ठिकाणी ऍडिशन झाले. आणि या ठिकाणी देखील ओटीएमला जर चेक केलं तर ओटीएम मध्ये पुट साईडला मित्रांनो कुठेही ओआय ऍडिशन झालेलं तुम्हाला दिसून येत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला कॉल साईडला जर विचारात घेतला तुम्ही 17,200 कॉल रायटिंग झाले 17,300 कॉल रायटिंग झाले सॉरी 17,300 कॉल रायटिंग झाले 17,400 आणि 17,500 देखील कॉल रायटिंग झाले. आणि चेंज इन ओआयचा डेटा देखील मित्रांनो सेम ह्याच 3 स्ट्राईक पर्यंत क्यूज झालाय. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. सर्वात जास्त 250 आसपास आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओआय ऍडिशन झालेलं दिसून येईल. मग मित्रांनो सपोर्टचा जर विचार केला तर मार्केटचा 17,100 आणि 17,900 हा मार्केटचा उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी काय असणार आहे सपोर्ट असणार. पण चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर मित्रांनो 16,800 या ठिकाणी क्लिअरली उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीमध्ये स्क्रीनवर व्हिजिबल आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे मार्केटमध्ये उद्या मे बी निफ्टीमध्ये जर बघितलं तर वीकनेस जास्त असण्याची प्रोबॅबिलिटी आहे. कम्पॅरेटिव्हली बँक निफ्टी तुम्हाला स्ट्रॉंग असल्याचं दिसून येते. आणि मित्रांनो आतापर्यंत हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स असा आहे ज्याच्या वेळेला बँक निफ्टी वीक आणि बँक निफ्टी स्ट्रॉंग असतो अशा वेळेला मोस्ट ऑफ टाइम मार्केट साईडवेज राहतं. तिथं ऑप्शन बाहेरला पैसा बनवणं शक्य होत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला उद्या ट्रेड टाकायचा असेल तर निफ्टी जोपर्यंत 17,213 वर जात नाही तोपर्यंत निफ्टी बाय करू नका. 17,251 17,391 17,352 हे टार्गेट तुम्हाला हायर साईडला भेटेल. आणि लोअर साईडचा जर विचार केला तर 17,039 खाली बँक निफ्टी सेल करा.
16,961 हे टार्गेट तुम्हाला निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटणार आहे. मे बी आय थिंक डेटा पॉईंटनुसार मार्केट साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे. ग्लोबल सेंटिमेंट आता जो आहे त्याच्यानुसार मे बी पॉसिबल बँक निफ्टी गॅप अप. पण मित्रांनो, इंडियाचा डेटा काय सजेस्ट करतोय? इंडियाचा डेटा निफ्टीसाठी विकनेस दाखवतोय, बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग इंडिकेशन आहे. त्याचा अर्थ टिपिकल रेंज बाँड मार्केट आहे. पण ग्लोबल सेंटिमेंट आता सध्याला जो आहे तो मार्केट गॅप अप ओपन होईल याचं इंडिकेशन देतोय. आणि आय थिंक मला वाटतं की मार्केट उद्या ग्लोबल सेंटिमेंटला फॉलो करण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त. असू द्या, काय अडचण नाही, उद्याचं उद्या आपण ते बघू. तरी पण तुम्हाला ह्या लेवलवरती स्वतःचा व्ह्यूज आहे तो बुलिश किंवा बेरिश कन्सिडर करावा लागेल. 36,267 वरून बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो तुम्ही बाय करा. या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 36,411, 36,522, 36,761, 36,910 हे टार्गेट हायर साईडला भेटेल. आणि दुसऱ्या बाजूला बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर बँक निफ्टी मित्रांनो काय करा तुम्ही, 35,729 वरून सेल करा. 35,522, 35,410, 35,232 आणि 34,942 हे टार्गेट बँक निफ्टीमध्ये तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. तिथे झिरोधा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यू, एंजेल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक आहे. त्याच्यामार्फत डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. धन्यवाद. थँक्यू.